नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंज असा डोसा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा अर्धा कप आहे। ह्या कपाने मोजूनच मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पोहे अर्धा कप घेतलेत आणि जाड रवा अर्धा कप घेतलाय। बारीक रवा असेल ना तरी पण चालेल, कारण हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि दही आहे अर्धा कप। जर समजा दही नसेल तर एका लिंबाचा रस जरी वापरला तरी पण चालते। तर सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि रवा भिजत ठेवायचा आहे। तर पोहे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी ठेवलंय बघा, 1-3 चमचे। तर आता या रव्यामध्ये दही घालायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं। तर ह्या पद्धतीने मी रवा भिजवून घेतलेला आहे बघा। तर आता 10 मिनिटांसाठी पोहे रवा साईडला ठेवूया भिजण्यासाठी झाकून। आपले रवा आणि पोहे भिजतात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। इथं गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलं आहे। 2 चमचे चण्याची डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। चणा डाळ चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला। डाळ आपली भाजलेली आहे, ह्याच्यातच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। 1 चमचा जिरं, थोडी कढीपत्त्याची पानं आणि मिक्स करून घेऊया। सुक्या मिरच्या 1-3 आहेत। तर आपलं मिश्रण चांगलं भाजलेलं आहे। तर गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करून घेऊया। तर हे थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया आपण। तर हे साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे। ह्याच्यामध्ये सुकं खोबरं 1/2 वाटी किसून घेतलेलं आहे। जर समजा ओलं खोबरं असेल ना तुमच्याकडं तरी पण चालतंय टाकलं तर। आता हे थोडं पाणी टाकून एकदम ह्याची मऊसूद अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर ही चटणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही एकदम मऊ अशी पेस्ट तयार झाली ह्याची। तर ही वाटीमध्ये काढून घेऊया आपण। तर या वाटीमध्ये मी सगळी चटणी काढून घेतलेली आहे। मीठ टाकूया आपण, आता चवीनुसार मीठ टाकायचंय आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करून मी चटणी अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता ह्याला आपण फोडणी देऊया। तर एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। ह्याच्यातच जिरे घालूया 1/2 चमचा, मोहरी 1/2 चमचा, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि ह्याच्यावर ओतून घेऊया। ही आणि मिक्स करून घ्यायचं। तर आपली झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। आता ही आपण साईडला ठेवूया आणि पोहे आणि रवा चांगले भिजलेत का त्याच्याकडे वळूया आपण। तर रवा आणि पोहे भिजले का पाहूया आपण। छान भिजलेला आहे। तर आता ही मिक्सरला पोहे आणि रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। तर रवा आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, अशी पेस्ट तयार केली। एक पेलावर पाणी घातले मी त्याच्यामध्ये। तर तांदळाचं पीठ आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या अजिबात करायच्या नाहीत। जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगेन। तर अशा प्रकारे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। तर आता ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं।
तर ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी आहे हा। तरी पूर्ण सगळं मिश्रण तयार करण्यासाठी पाऊण ग्लास पाणी लागलं। सोड्यामुळे एकदम मऊसूद असा डोसा आपला तयार होतो। तर आपण डोसे बनवायला घेऊया। तर इथं पॅन गरम करायला ठेवला होता मी, त्याच्यावर थोडं तेल टाकून कुसून घेतलेलं आहे। आता हे बेटर आपण ह्याच्यावर तव्यावर टाकून घेऊया। जास्त याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं। तर पाहू शकताय तुम्ही सुंदर असे ह्याच्यावर जाळी पडलेले आहे। एक दोन मिनटं आपण का नाही ह्याला असंच ठेवूया आणि नंतर पलटी करायची। तर दोन मिनटं असं काही नाही, वरून पूर्ण सुकलं ना की नंतर पलटी करून घ्यायचं। छान असं बघा बनलं आहे। ह्या साईडून पण एखादा मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे। तर ह्या साईडून पण भाजलेलं आहे, आता हे काढून घेऊया आपण। छान असं बनलेलं आहे बघा। नंतर अजून तेल टाकायचं। प्रत्येक वेळेस तेल टाकून कपड्याने एका पुसून घ्यायचं रुमालानं आणि नंतरच पुन्हा ह्याच्यावर बेटर सोडायचं। थोडंसं असं पसरवून घ्यायचं। हा डोसा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एकदम साधा आणि सोपा आहे, घरच्या साहित्यात बनतंय। तर एखादा मिनिट ह्या साईडून पूर्ण वरचं सुकलं का मग आपण पलटी करूया। तर पलटी करून घेऊया डोसा। आपण डोस्याचं पीठ वतलं ना तव्यावर, गॅस हा फासच ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित त्याला जाळी पडते आणि व्यवस्थित पचला जातो तो डोसा। एखादा मिनिट ह्या साईडनं आपण आता भाजून घेऊया। तर हा डोसा भाजलेला आहे, काढून घेऊया आपण आता। तर आपले डोसे सर्व तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। मस्त असे बनलेले आहेत, एकदम मऊसूद झालेले आहेत बघा, तुम्ही पाहू शकताय। तर नक्की रेसिपी ही ट्राय करा, साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातच बनली जाते। तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।